नमस्कार। थंडी पडत चालली आहे आणि थंडीमध्ये बऱ्याच जणांचे हात पाय काळे पडतात, बऱ्याच जणांची त्वचा इतकी जास्त उलते की अक्षरशः थोडंही नख लागलं तर लगेच व्हाईट लाईन तयार होते। जर ह्या गोष्टी तुमच्यासोबत पण होत असतील आणि तुमचे केस खूप जास्त ड्राय होत असतील आणि गळत असतील तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे। थंडीच्या दिवसांमध्ये खरं तर आपल्या त्वचेमध्ये रुक्षपणा खूप वाढतो। काही बेसिक कारण आहे याच्या मागे। सर्वात पहिले, थंडीच्या दिवसांमध्ये आपण पाणी पिण्याचा कंटाळा करतो किंवा आपल्याला तहानही जाणवतच नाही। पाणी कमी पिल्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या प्रॉब्लेम्सला समोर जावं लागते। पुढचं एक कारण असं पण आहे की थंडी इतकी असते की त्याच्यामुळे पण आपल्या स्किनमधलं जे नरिशमेंट आहे, म्हणजे जे मॉइश्चरायझर आहे नॅचरल, तर ते जास्त करून असं म्हटलं जाते ना की ते हिसकावलं जातंय थंडीमुळे, त्याच्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स येतात। बऱ्याच जणांची स्किन काळी पडते तर त्याचं कारण पण वृक्षपणा हाच आहे। तर थंडीमध्ये आपण कुठले कुठले मॉइश्चरायझर लावायला पाहिजे आणि त्यामध्ये कुठले कुठले कंटेंट असायला पाहिजे हे नक्की बघा। सर्वात पहिली गोष्ट, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की थंडीमध्ये जर का तुम्ही तुमच्या शरीराला साबण लावला तर तुमचं अंग जास्त वृक्ष होणार आहे। तर साबण लावू नये असं मी म्हणत नाहीये, पण तुमचा साबण हा ग्लिसरीन युक्त असायला हवा। जसा पियर्स साबण आहे, सॅव्हलॉन साबण आहे, याच्यामध्ये ग्लिसरीन आहे, तर तुम्ही पियर्स साबण वापरू शकताय। पियर्स साबणामध्ये चांगल्या प्रमाणात ग्लिसरीन असते आणि त्यामुळे थंडीमध्ये तुमचे हात पाय जे आहेत तर ते जास्त उलत नाही। नंतरचा हा एक विषय आहे की मॉइश्चरायझर कसं आणि कोणतं लावायला हवं। तर मॉइश्चरायझर तुम्ही पॉन्ड्समधलं मॉइश्चरायझर लावू शकतात, कारण की त्याच्यामध्ये नॅन्सिमाइड आहे। नॅन्सिमाइड सिरम जे आहे ते तुमच्या स्किनला एका प्रकारे पील करतं, जी तुमची त्वचा काळी पडलेली आहे ती पण लवकर अशी निघली जाणार। आणि दुसरी गोष्ट की नॅन्सिमाइड जो आहे तर ते नॅन्सिमाइडमुळे तुमची त्वचा काळी पडत नाही, तुमच्या त्वचेचं जे पोत आहे ते पोत चांगल्यापैकी सुधारतं, म्हणून तुम्ही नॅन्सिमाइड सिरम जे आहे तर ते वापरू शकताय। पण लक्षात घ्या की पॉन्ड्सचं लोशन हे फक्त हाताला आणि मानेला चांगलं आहे। पॉन्ड्स मॉइश्चरायझर जे फेससाठी येते तर ते फेसला पॉन्ड्स मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा तुम्ही फेसचे मॉइश्चरायझर वेगळे ट्राय करा। ॲक्वासॉफ्ट थंडीसाठी खूप जास्त छान आहे, बायोडर्मासुद्धा खूप चांगला आहे, त्याचबरोबर पिलग्रिम्ससुद्धा खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे, प्लम्सही खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे। तुम्ही हे मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यासाठी वापरू शकताय। हातापायांसाठी मॉइश्चरायझर वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, रात्री झोपताना हातापायाला मॉइश्चरायझर लावून झोपा आणि रात्री झोपताना हातापायाला मॉइश्चरायझर लावताना थोडं मॉइश्चरायझर घ्या आणि त्यामध्ये ग्लिसरीन मिक्स करा आणि ते ग्लिसरीन आणि मॉइश्चरायझर तुमच्या हाताला आणि पायाला लावून झोपा। तुमच्या स्किनचं पोतही चांगलं सुधारणार आणि तुमचा चेहरा, तुमचे हात, मान, पाय काळे अजिबात पडणार नाही आणि बिलकुल ड्राय होणार नाही। अशाच आणखीन टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा। केसांची काळजी थंडीमध्ये कशी घ्यायची आणि घरगुती काय गोष्टी आहेत की ज्यामुळे थंडीत तुमचे केस ड्राय होणार नाही, यावरचं सेशन मी तुमच्यासाठी उद्या घेऊन येत आहे। आणि हे सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा। रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की थंडीमधल्या कार्यक्रमांना मेकअप करताना तुम्ही कुठले प्रोडक्ट कसे यूज करायचे, यावरचं उद्याचं सेशन आहे। हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। लहान मुलांसाठी अबॅकस क्लासेस घेऊन आलेली आहे, पुढच्या आठवड्यापासून क्लासेस चालू होत आहे। ज्यांना अबॅकस ऍडमिशन घ्यायचं आहे, फी फक्त 999 रुपये आहे, ज्यात स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मिळणार आहे, 3 महिन्यांची 1 लेव्हल असणार आहे। ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला 7755 95370 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा। थँक्यू।